नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येत असलेला उपक्रम इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता 5वी ते 7वीकरिता होत आहे. आणि या उपक्रमाच्या अनुषंगाने जी निवड चाळणी परीक्षा होत आहे, तर या परीक्षेतील घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग 29 यामध्ये सजीव व निर्जीव या घटकातील आपण काही निवडक नमुना दाखल काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी करणार आहोत. तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओला सुरुवात करत असताना हा स्क्रीनवरचा पहिला प्रश्न असा आहे. प्रश्न क्रमांक 1, प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती टिंबटिंब वायू बाहेर टाकतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑक्सिजन. प्रश्न क्रमांक 2, मासा पाण्यात कशाच्या सहाय्याने श्वसन करतो. तर याचं उत्तर आहे कल्ले. प्रश्न क्रमांक 3, वनस्पती कशाच्या सहाय्याने श्वसन करतात. तर याचं उत्तर आहे खोड व पानांवरील सूक्ष्म छिद्रांवाटे वनस्पती श्वसन करतात. प्रश्न क्रमांक 4, वनस्पतींच्या पानांमध्ये साठवलेले टिंबटिंब पानांबरोबर गळून पडतात. तर उत्सर्ग हे पानांबरोबर गळून पडतात. प्रश्न क्रमांक 5, मानवाच्या वाढीस सर्वसाधारणपणे किती वर्ष लागतात. याचं उत्तर आहे 18 ते 21 वर्ष. प्रश्न क्रमांक 6, सजीवांना जगण्यासाठी कशाची आवश्यकता लागते. तर याचं उत्तर आहे ऑक्सिजन. प्रश्न क्रमांक 7, चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला टिंबटिंब म्हणतात. आणि याचं उत्तर आहे चेतना क्षमता. प्रश्न क्रमांक 8, शरीरातील निरुपयोगी पदार्थ शरीराबाहेर टाकण्याची क्रिया म्हणजेच काय. तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आहे उत्सर्जन. प्रश्न क्रमांक 9, सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतो या क्रियेला काय म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे प्रजनन. आणि हे सजीवांचं लक्षण आहे. प्रश्न क्रमांक 10, वनस्पती टिंबटिंब रूपात पाण्याचे उत्सर्जन करतात. तर बाष्प रूपात पाण्याचे उत्सर्जन करतात. प्रश्न क्रमांक 11, कुत्रा या प्राण्याचे आयुर्मान किती वर्ष असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 12 ते 18 वर्ष. प्रश्न क्रमांक 12, शहामृग हा पक्षी किती वर्ष जगतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 50 वर्ष. प्रश्न क्रमांक 13, मेफ्लाय या कीटकाचे आयुर्मान किती असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 ते 24 तास. प्रश्न क्रमांक 14, दक्षिण अमेरिकेत आढळणाऱ्या महाकाय कासवाचे आयुर्मान किती आहे. तर याचं उत्तर आहे सुमारे 170 वर्षे. प्रश्न क्रमांक 15, सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतो या क्रियेला काय म्हणतात. याचं उत्तर आहे प्रजनन. प्रश्न क्रमांक 16, भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेची स्थापना कधी झाली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1890 साली झाली. प्रश्न क्रमांक 17, भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेची स्थापना कधी झाली. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1916 साली. प्रश्न क्रमांक 18, टिंबटिंब हा प्राणी शेतीसाठी उपयुक्त आहे. तर गांडूळ हा जो प्राणी आहे शेतीसाठी उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या वनस्पतींना उग्रवास असतो. तर कण्हेर, घाणेरी या ज्या वनस्पती आहेत या वनस्पतींना उग्रवास असतो. पुढे प्रश्न क्रमांक 20, कोणती वनस्पती विषारी आहे. तर धोत्रा ही जी वनस्पती आहे ही विषारी आहे. प्रश्न क्रमांक 21, सजीवांचा लहानात लहान घटक कोणता. तर सजीवातील लहानात लहान घटक म्हणजेच पेशी. पेशीमय रचना हे सर्व सजीवांचं मुख्य लक्षण आहे. त्यामुळे पेशी हा सर्वात लहानात लहान घटक आहे. प्रश्न क्रमांक 22, मानवाची वाढ साधारणपणे कोणत्या वर्षापर्यंत होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 18 ते 21 वर्षापर्यंत मानवाची वाढ होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी केलेला आहे. तर अशाच प्रकारच्या आणखी काही प्रश्नांचा सराव आपण विविध संदर्भ साहित्याच्या मदतीने करून घ्यायचा आहे आणि या परीक्षेची तयारी करायची आहे. तर आपणा सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओची यूट्यूब लिंक आपल्या
इतरही काही विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. धन्यवाद.